एकीकडे आपले उमेदवार की गेल्या 5 वर्षांमध्ये सलग 5ही वर्ष संसद रत्न पुरस्कार आणि त्याच वेळेला समोरचा उमेदवार ज्याची पाठी आता तरी पूर्णपणे कोरी आहे आणि जर पाठी काही भरलेलं असेलच तर कुटुंबाच्या माध्यमातून या महाराष्ट्रानं ज्यांच्या बाबतीमध्ये सातत्यानं भ्रष्टाचाराचा इतिहासच पाहिला तो इतिहास मात्र त्यांच्या पाठीवरती नक्की लिहिलेला आहे आणि त्यामुळे हा भ्रष्टाचाराचा इतिहास तो कित्ता पुन्हा गिरवण्याची संधी या मावळमधली जनता त्यांना देणार आहे का हा प्रश्न निश्चितपणानं आपल्याला सर्वसामान्य जनतेला विचारला पाहिजे आणि मला खात्री आहे की जनता समोरून येऊन तुम्हाला उत्तर देईल की आम्ही यांचे जुलूम या ठिकाणी सहन केले आम्ही यांच्या भ्रष्टाचाराचा डोंगर पाहिला पर्वत पाहिला आणि आता आम्हाला पुन्हा एकदा त्या वाटेला जायचं नाही आहे एकदा 2014 साली यांना उलटवून लावले आम्ही यांना पुन्हा या ठिकाणी डोकं वर काढू देणार नाही हे जनता आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे सांगत राहणार आहे.